अतिशय महत्त्वाची बातमी आहे। उन्हाळा आला की जिभेला चोचले लागतात ते रसाळ आंब्याचे, पण आंब्याच्या पेट्या महाग असल्याने बरेच जण उशिरा आंबे खरेदी करतात। पण आता चिंता सोडा, कारण तुम्हाला हापूस आंब्याची पेटी ईएमआय वर खरेदी करता येणार आहे। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। आता ईएमआय वर खरेदी करा आंब्याची पेटी। 12 महिन्यांचा ईएमआय भरावा लागणार। पुण्यातल्या आंबा विक्रेत्याची शक्कल। उन्हाळा घामाच्या धारा काढणारा असला तरी सुद्धा आंब्यांमुळे उन्हाळा हवा हवा असा वाटतो। आणि आता तर पुण्यामध्ये चक्क ईएमआय वरती हापूस आंब्याची पेटी खरेदी करता येणार आहे। सिंहगड रोडवरच्या गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सणस यांच्या सुपीक डोक्यामधली ही कल्पना आहे। स्टार्टला जराशी लोक हसतात की बाबा आंबा ईएमआयवर कसा काय घ्यायचा, पण एक दोन कस्टमर मी केले की बाबा त्यांना समजून सांगितलं की बाबा आमच्या ओळखीमधले जे रेग्युलर येतात, म्हणलं तुम्ही जर वन टाईम जर का समजा, आता कसं होतं सीझनला साधारण एक आपण कॅल्क्युलेशन करत नाही, एक साधारण माणूस जो आहे मिडल क्लास तो साधारण नाही म्हटलं तर 20 ते 30 हजार रुपयाचे आंबे खातो, पण ते 20 ते 30 हजार रुपये हा त्याला एक्स्ट्रा खर्च आहे। हा काय त्याच्या रुटीनमधला खर्च नाही का, तर सीझन आला आहे म्हणून तो एक्स्ट्रा खर्च आहे। तर तो ईएमआयमध्ये जर कन्वर्ट झाला तर त्याला रिलॅक्स मिळतो की दर महिना त्याला तो भरायचा आहे, म्हणजे तो दर महिन्यावर डिवाइड होतो। आंबा बाजारामध्ये आला तरी सुद्धा खिशाला परवडेपर्यंत मात्र पावसाळा उजाडतो। आणि हेच टाळण्यासाठी आता चक्क ईएमआय वरती आंब्याची पेटी खरेदी करता येणार आहे। त्यामुळे दुकानावरती लावलेला बोर्ड हा सुद्धा लक्ष वेधून घेतोय। मी तर जवळच राहतो, तर मी तेच इन्क्वायरी करायला आलेलो की ईएमआय म्हणजे कसं आहे। लाईक मला पहिले तर हसायला आलं की मँगो कसे काय ईएमआयवर देत, सो मग काकांना विचारलं की काय आहे काय नाही, तर त्यांनी एक्सप्लेन केलं अख्खं की ईएमआय 1000 रुपयेपासून, लाईक 100 रुपयेपासून ते 200 रुपये महिना पण करू शकतो आपण, आणि वर्षभर 6 महिने पण करू शकतो। हो आता घेणारे आंबे। मागील 12 वर्षांपासून सणस यांचा आंब्यांचा व्यवसाय आहे, मात्र कोरोना काळापासून लोकांनी पैसे नसल्यामुळे आंबे घेणं काही प्रमाणात कमी केल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र ईएमआय वरती आता आंबे मिळणार म्हटल्यावर त्याला आता ग्राहकांचा सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळतोय। सचिन जाधव सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे।